नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी शुभांगी. आज बनवूया आपण रशीबी चांगले चटपटी. कारले आहेत, 1 किलो कारले आहेत. कारल्यामध्ये पाणी ओतून ठेवते 10 मिनटं, म्हणजे माती असली ना तर निघून जाईल. बाकीची तयारी करूया. तोपर्यंत कारली स्वच्छ धुवून घेतलेत, थोडीशी पुसून घेते त्यांना. आपले पुसून पण झालेत स्वच्छ. आता आपल्याला कापायचे आहेत कारले. कापून हा मधला भाग आहे ना, बिया काढायचे आहेत. जून आहेत ना बिया, त्या आपल्याला काढून टाकायचे आहेत थोड्या थोड्या. बिया काढून झाल्यात, आपल्याला ना असं कापायचे आहेत. आता एकदम पातळ नाही कापायची, थोडेसे जाड. असे आपण सगळे कापून घेऊया. सगळी आपली कारली कापून झाल्यात, लावूया थोडंसं मीठ आणि हळद. हे बघा कसं कारल्याला पाणी सुटलंय. त्यातला पाणी काढून टाकला बघा. थोडासा मीठ टाकते, हळद थोडी. धना पावडर आहे, धने पावडर. लाल मिरची पावडर आहे,
ये आंबा पावडर आहे, अर्धा चम्मच घेतलाय, आपल्या आवडीनुसार आपल्याला जास्त घ्यायचं तर जास्त घ्यायचं, जास्त आंबट पाहिजे तर। मी थोडंसंच टाकलंय, अर्धा चम्मच आंबा पावडर, कैरी पावडर, चण्याचं पीठ आहे, आणि हा तांदळाचं पीठ। सगळं मिक्स करून घेते, मग सगळं मिक्स करून घेतलंय। गॅसवर कढई ठेवले, कढईमध्ये तेल आहे, तेल गरम पण झालं आहे, हे आहे ना आपलं कारलं, ते थोडं थोडं टाकून फ्राय करायचं आहे आपल्याला। आपली फ्राय झाले आहेत, कारली काढून घेऊया आपण, कुरकुरीतशी झाले आहेत, आवाज येते कुरकुर। आपण सगळी काढून घेऊया अशी। ही बघा आपली काली चटपटीशी काढली आपली तयार आहेत। व्हिडिओ थोडा पण आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। चला उद्या भेटते।